नमस्कार, मी विष्णू सानप, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे आज बरड या गावी, कारण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज बरड या ठिकाणी मुक्कामी आहे. आणि या वारीमध्ये अनेक शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्था यांचे विविध उपक्रम आपण बघत आहोत. पण पशुसंवर्धन व दुग्ध विकास या मंत्रालयाकडून शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात वारकरी हे शेतकरी वर्गातून असतात आणि खेडेगावातून येतात, तर त्यांचं एक प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून या मंत्रालयाकडून हा उपक्रम राबवलेला आहे. आणि या प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध उपक्रम, विविध ज्या काही योजना आहेत याच्या संदर्भात त्यांना प्रबोधन करण्यात येतं. आणि त्यासाठी या प्रोजेक्टर व्यतिरिक्त जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहेत तेही त्यासोबत आहेत, कारण वारीमध्ये जे काही प्राणी असतात, घोडे आहेत, बैल आहेत किंवा इतर काही प्राणी, त्या सर्वांची उपचार प्रत्यक्ष करण्यासाठी ते त्याच्यासोबत असतात. आपल्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी परिचारक आहेत, त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. सर, आपलं नाव काय आणि कसा हा उपक्रम आहे थोडक्यात सांगा. डॉक्टर बेदरे डेके, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंच समिती फलटण. तर मागील वर्षापासून पशुसंवर्धन विभागामार्फत या चित्ररथाचे दिंडीतील वारकऱ्यांना व पशुपालकांना माहिती देण्याकरता याचे हा उपक्रम चालू केलेला आहे. यामध्ये पशुपालकांना विविध जनावरांच्या विविध योजना, आरोग्य, पशुसंगोपन, तसेच शेळ्या मेंढ्यातील संगोपन, मुखसंचर गोठा, चारा निर्मिती प्रकल्प, चारा नवीन नवीन चाऱ्याच्या व्हरायटीज याबद्दल माहिती देण्यात येते. यामध्ये वारकऱ्यांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळतो. तर आमच्याकडे एक तीन ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी पालखी जाते, तर या तीन ठिकाणी भरपूर असा वारकऱ्यांचा प्रतिसाद चांगला प्रमाणात मिळालेला आहे. बऱ्यापैकी वारकरी पाहतात, वारकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यांच्या विविध काही गोष्टी आहेत, विविध काही प्रश्न आहेत ते सोडवले जातात. कसे वारकरी विचारतात का तुम्हाला माहिती प्रत्यक्ष? हो. तुमचं नाव काय? माझं नाव डॉक्टर दिलीप नाजीरकर, पशुवैद्यकीय दवाखाना बरड. मी इथं कार्यरत 2 वर्षापासून आहे. म्हणजे वारकरी काय काय प्रश्न तुमच्या पुढे मांडतात? पशुसंवर्धन खात्याच्या या योजना त्या कशा पद्धतीने राबवल्या जातात, लसीकरणाबाबत माहिती दिली जाते त्या कशी राबवली जाते, अशा विविध योजनाबाबत ज्यावेळेस लोक चित्रफीत बघतात त्यावेळेस आवर्जून आम्हाला दवाखान्याला येऊन भेट देतात. आपल्याकडे ह्या योजना कशा चालू आहेत, काय आहेत याबद्दल. म्हणजे चित्रफीत बघितल्यावर प्रत्यक्ष काय तुमच्याकडून शहानिशा करून? हो, शहानिशा करून घेतात. शासनाच्या कोणकोणत्या योजना आपल्याकडे राबवल्या जातात त्याबद्दल माहिती विचारली. आपण प्रत्यक्ष वारकऱ्या समोर आहोत, या उपक्रमातून, या फितीतून तुम्हाला काय माहिती मिळाली? सरकारी योजना, सरकारी योजनाची तुम्हाला माहिती मिळाली? मिळाली, चांगलं आहे. कुठल्या कुठल्या योजना तुम्हाला याच्यातून कळाल्या? देशी गाईचं शेळीपालन, बंदिस्त शेळीपालन, कमी खर्चात जास्त उत्पादन. बर, शेतकऱ्यांसाठी चांगले सरकारने स्कीम काढली आहे. म्हणजे याच्या आधी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण इथं आले आणि हे प्रोजेक्टर बघितलं तर ह्या गोष्टी तुम्हाला समजलं. म्हणजे आता घरी गेल्यानंतर तुम्ही विचार करू ह्या गोष्टी. हो, पण निश्चित माहिती काय, कसं, म्हणजे याच्यातून काय काय माहिती मिळाली तुम्हाला याच्यापासून? आम्हाला काय तुमचं? हा, माझं नाव तुळशीदास बाबू सकटे. कुठचे तुम्ही? आम्ही कोल्हापूरचे. बरं, कोल्हापूरचे. मग आम्हाला याच्यातून काय नाही, शेळी पालन वगैरे, कुक्कुटपालन या संदर्भात बरीचशी माहिती आम्हाला चित्रफितीतून मिळाली. आणि ते पाहिल्यापासून असं वाटायला लागले की असं आपण हे व्यवसाय जर चालू केला तर आपल्याला पोषक आहे आणि आपल्याला असं निश्चित आपण बघू शकतो की या मंत्रालयाकडून राबवली जाणारी ही स्तुत्य उपक्रम, प्रबोधन उपक्रम, हा नक्कीच वारकऱ्यांसाठी फलदायी ठरेल. राज्यात चालू असलेली दुष्काळाची दाहकता यावर्षी कमी हो आणि त्यातून आपल्या बळीराजाला, शेतकऱ्याला, वारकऱ्याला चांगले दिवस येवो, हीच पांडुरंग चरणी या वारीच्या निमित्ताने आपण आशा करूया. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.